नमस्कार, मी विद्या दक्ष पोलीस न्यूजच्या खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिककरांच्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या भेटीस आम्ही दक्ष खाद्य संस्कृती हा कार्यक्रम चालवण्यातोय आणि हा कार्यक्रम बराचसा चालतोय आहे. या कार्यक्रमाला आमच्या प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळतोय. दैनंदिन जीवनात आपलं पहिलं पाऊल उचललं जातं ते फक्त खाण्याकडे. नवनवीन गोष्टींची चव चाखण्यात प्रत्येकालाच मजा येते. पण आज आपल्या कार्यक्रमाची आपण जी सुरुवात करणार आहोत ती काहीतरी गोड पदार्थाने. गोड पदार्थ मी तुम्हाला सांगणार नाही नेमका काय आहे, कारण आपण ज्यांच्याकडून आज तो पदार्थ शिकणार आहोत थेट आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात नेमकं ते आज आपल्याला काय खाऊ घालणार आहेत आणि नेमकी चव कशाची देणार आहेत ते. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट त्यांच्याकडे वळूयात. आज आपल्यासोबत आहे अनुराधा दुसाणे. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, तुम्हाला ही आवड जी आहे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची आणि मुळात खाऊ घालण्याची, तर तुम्ही याच्यात तुमची रुची कशी निर्माण झाली आणि तुम्ही हे कसं पद्धतीने सुरू केलं हे सगळं? मुळात कसं आहे की माहेरची मंडळी प्रचंड खवय्ये, मग त्याच्यामुळे ती सवय मला पण लागली. म्हणजे आम्ही लोक खूप खवय्ये आहोत आणि त्याच्यामुळे घरातल्या बायका सुगरणी आहेत सगळ्या, मग ते लहानपणापासून जे बघत आले, खात आले आणि मोठी झाल्यानंतर मग ते करत आले, त्याच्यातून ती आवड निर्माण झाली. आणि मुळात ते अंगातच असल्यामुळे एक शिकायला पाहिजे. चांगले पदार्थ खायचे तर प्रत्येकच बाहेर जाऊन नाही खायचे, घरी केले पाहिजे. घरी शिकले पाहिजे, त्या हिशोबात ते शिकले गेले. आणि एक पिरियड असा आला की खूप छान करते, खूप छान करते, तर मग कुठेतरी असं आलं डोक्यात की चला आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यातून हे पुढे कंटिन्यू सुरू झाले. आम्ही असं पण ऐकलंय की तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून क्लासही चालवताय स्वतःचा, तर ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि कधीपासून तुम्ही हा क्लास घेताय? आता क्लासेस तर सुरू होऊन माझे साधारणपणे 30 वर्ष झाली आणि पहिली काही वर्ष फक्त घरातल्या घरात होती. मग जिथे असं वाटत होतं की बाबा आपल्याला जमेल की नाही, एक कॉन्फिडन्स नव्हता. मग तेव्हा फक्त बिल्डिंगमधल्या मुली किंवा बायका, देन आजूबाजूच्या कॉलनीतल्या बायका अशा लोकांना शिकवायला सुरुवात केली. तिथून हळूहळू डेव्हलप होत गेलं, पदार्थ डेव्हलप होत गेले, माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. मग त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी क्लास वगैरे घेऊ शकतो. तर माझ्या नशिबाने एक महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्ड म्हणजे महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांनी मला खूप चांगला चान्स दिला. त्यांनी मला बोलवलं, त्यांनी मला विचारलं आमच्याकडे क्लास सुरू करायचे तर तुम्ही क्लास घेऊ शकाल का? मी त्यांना सर घेईन. त्याच्यातून मग ते मी जवळजवळ 17 वर्ष त्यांचे क्लासेस घेतले महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्डचे. मग 5 वर्षापूर्वीपासून अनुराधाच कुकिंग क्लास हे मी माझे स्वतःचे ओन क्लासेस सुरू. याच्यावरून म्हणता येईल की एका स्त्रीने जर मनात आणलं तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढवणं, तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, हे यांच्या या रणरागिणीच्या उदाहरणावरूनच आपल्या समोर येत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता, मलाही जरा आता भूक जास्तच वाढायला लागली आहे. नेमकं काय बनवणार आहे मलाही माहिती नाहीये, तर आपण थेट आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि याच्याकडून जाणून घेऊया की आज आपल्या भेटीला नेमकं हे खुसखुशीत असा काय पदार्थ बनवणार आहे ते, नेमकं काय बनवणार आहात आज तुम्ही? आता असं आहे, आज आपण जी पहिली सुरुवात करतोय काहीतरी गोड पदार्थापासून करतोय. मग त्याच्यात मी आज तुम्हाला गुलाबजामुन प्रकार दाखवते. आता ते गुलाबजाम प्रत्येक घरात होतातच, फक्त ती करण्याची पद्धत असते आणि ते आज आपण करतोय आणि ते प्रॉपर कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा माझ्याकडे 7-8 मुली असतात, बायका असतात, तेव्हा मी प्रत्येकीला विचारते की ही माझी पद्धत आहे क्लासची, की प्रत्येकीला आम्ही विचारतो की मॅडम हे तुमच्या घरी कसं करतात, मुली असतील तर तुझी मम्मा हे कसं करते, लग्न झालेली असेल तर तुझ्या सासूबाई हे कसं करतात, हे मी प्रत्येकीला विचारते. आणि त्यानंतर मला जे ऐकायला मिळतं तर 10 पैकी 7 मुली असं सांगतात की मॅडम ते गिफ्ट्सचं पॅकेट आणतो आणि त्याचे गुलाबजाम बनवतो. बरं, मग ते नाही पटत, कारण गुलाबजाम करायचं म्हणजे ते प्रॉपरली खव्याचेच झाले पाहिजेत. आणि खूप बायकांची तक्रार असते की मग ते नाही जमत आम्हाला, किंवा मग फुटताय, कडक होत आहे, पाक आतपर्यंत नाही शिरत, तर मी असे प्रकार होतात. म्हणून मग ते आपण शिकवायला सुरुवात केली आणि खूप छान होत आहे लोकांना. चला तर मग आता आपण बघूयात नेमकं कशा पद्धतीने आगळे वेगळे गुलाबजामुन आता आपण खाणार आहेत, कशा पद्धतीने बनवलं जातं, यासाठी नेमकं साहित्य काय काय लागतं? आपल्याला साखर लागेल 1/2 किलो, 1/4 किलो खवा घेतलाय,
चांगल्या क्वालिटीचा. कॉर्नफ्लॉवर लागेल साधारण 6 टेबलस्पून. पनीर लागणार आहे 50 ग्रॅम. 1 टीस्पून आपल्याला वेलची पावडर लागणार आहे. तेल लागणार आहे तळण्यासाठी. पाक बनवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. साधारणतः हे जे आपण साहित्य घेतलं आहे ते किती लोकांच्या अंदाजाचं असेल? म्हणजे आता कसं आहे, छोटे गुलाबजाम केले तर साधारण 20-25 होतील, मोठे केले तर 12-15 होतील. 12 त्या हिशोबात आहे. त्यात एक खवाई असतील तर मग ते 4 लोकांसाठी, आणि जर तवी गोड खाणारे असतील तर मग 5-6 लोकांसाठी होतात. चला मग आता सुरुवात करायची आपण खवाश. आता हा जो खवा आहे तो आपण इथे मळायला घेणार. अच्छा, म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स स्मॅश करायचा पूर्ण घेऊ. हा साधारणतः आपण किती घेतला? 1/2 किलो खवा आहे, 250 ग्रॅम. 250 ग्रॅम आणि तो आपण व्यवस्थित मोडून घेतोय. अच्छा, आणि थंडीच्या दिवसात खवा थोडासा असा घट्ट होतो, तो व्यवस्थित मळून घेतलेला आहे. थंडीच्या दिवसात खवा थोडासा असा घट्ट होतो. हा, कधी कधी काय होतं, फ्रीजमध्ये ठेवलेला असतो, त्याच्यामुळे पण तो घट्ट होतो. तर हा खवा घेतलेला आहे आपण व्यवस्थित मळून मॅश करून घेतोय. हा खवा आपण व्यवस्थित मळून घेतलेला आहे, पूर्णपणे तयार झाला आहे. त्यातल्या गाठी मोडल्यात आपण, पूर्ण मोकळा केला. मोकळा म्हणजे घट्ट आहे पण तो आपल्याला मळून झालेला आहे. हा, जेवढा पाहिजे तेवढा. मग आता आपण त्याच्यामध्ये हे पनीर जे आहे किसून घ्यायचं, बारीक किसणीने किसून घालणार आहे. ओके, हे पनीर घेतलंय, किसणी घेतली आहे. अँड देन हे पनीर आपण साधारणतः किती घेतलंय? ते 50 ग्रॅम आहे. 50 ग्रॅम या पद्धतीने आपण किसून घेतोय. म्हणजे ते त्याच्यात पूर्ण असं स्मॅश होईल. आणि आता पुन्हा एकदा आपण ते कॉर्नफ्लॉवर हे किसून झालंय, आता त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. हे कॉर्नफ्लॉवर साधारणपणे आपण इथे 6 टेबलस्पून घेतो. म्हणजे ऐकताना असं वाटतंय की खूप जास्त आहे, 6 टेबलस्पून वापरे. पण तेव्हा कॉर्नफ्लॉवरने नेमकं काय होतं, खुसखुशी कशी खुसखुशीपणा आणि ते फुलतात छान. अच्छा, तर खूप ऐका, त्याच्यामध्ये मैदा टाकतात. आपण मैदा नाही वापरत, मैदानी घट्ट होतात. अच्छा, 2 झाले 3 4 5 6. आणि कसं आहे, किचनमध्ये काम करताना पदार्थ बनवताना जर तुम्हाला छान पदार्थ बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी मेजर अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता कधी कधी काय होतं की टेबलस्पूनच्या ऐवजी आपण सुट्टी जे म्हणतो नाही हे टीस्पून घेतला. अच्छा, मग त्याच्याने मटेरियल बिघडतं. तर इथे आपण 1/2 टीस्पून एक टीस्पून वेलची पावडर घेतली अंदाजाप्रमाणे. हां, आणि हे आपण आता पुन्हा मिक्स मॅश करतो. एकदम व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि असं कुठेही जाणवलं नाही पाहिजे की याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. अच्छा, पनीर टाकलं सगळं एकत्र, ते तेवढं सगळं एकत्र छान ते मिक्स करून घेतलं आपण. आता हे भाकरीचं पीठ जसं मळतो आपण तसं पूर्ण अगदी तसं मळून घ्यायचं. आणि हाताच्या तळहाताच्या या पोर्शनचा उपयोग करायचा त्याच्यासाठी, म्हणजे मग तो व्यवस्थित मळला जातो. हे बघा, हळूहळू त्याच्यात सगळं मिक्स व्हायला लागलंय. कॉर्नफ्लॉवर कुठेही वेगळं दिसत नाही आहे, पनीर कुठेही वेगळं दिसत नाही, सोडा वगैरे घालायचा नाही. पण खूप बायकांचा समज असा असतो की सोडा घातल्याने फुलतात. हा पण ते चुकीचा समज आहे, सोडा घातल्याने ते विरघळतात. आता हा खवा आपला रेडी झाला, म्हणजे तो गोळा आहे छोडा पूर्ण व्यवस्थित आहे. आणि आता आपल्याला दिसतंय की फक्त खवा त्याच्यात बाकी काही नाही, सगळ्यांची पूर्णपणे झालं. खवा आपला रेडी झालेला आहे, मळून झालेला आहे. तो आता मुरतोय थोडा वेळ, त्याला आपण रेस्ट करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण पाकाकडे पाक करायचं आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी आपण साधारणपणे साखर किती घ्यायची आहे? 1/2 किलो. 1/2 किलो साखर घेतो. 1/2 किलो खवा असेल तर 1/2 किलो साखर. अच्छा, या हिशोब म्हणजे खव्याच्या बट्टीला साखर. तर इथे मी 1/2 किलो साखर घेतलेली आहे. आणि पाणी टाकताना मात्र जपून टाकायचं, साखर बुडेल इतकंच पाणी पाण्याच्या त्याच्यामध्ये. हां, खूप जास्ती पाणी टाकायचं नाही, अदरवाईज ते खूप पातळ होऊन जातो. पाकासाठी आपण याच्यात पाणी टाकणार आहोत. आणि ते पाणी खूप जास्त टाकायचं नाही, खूप कमी पण टाकायचं नाही. कमी टाकलं तर पाक तुमचा घट्ट होईल, गुलाबजाममध्ये शिरणार नाही. अच्छा, आणि जास्त पातळ झालं तर मग ते गुलाबजाम हे आपण पाणी टाकतो. साखर बुडेल इतपतच पाणी घेतोय आपण. साखर पूर्णपणे बुडली पाहिजे.
ओके म्हणजे एवढं आपण वर घेतलं तरी चालेल, थोडस अगदी थोडस. आता या स्टेजला आपण गॅस चालू करतोय आणि एक चमचा घेऊन त्याच्यामध्ये सगळं हलवून घे एकत्र करतो. आणि दुसरी गोष्ट का उकळी आली की आपण गॅस बंद करतो. फक्त उकळी येईपर्यंत असं नसतं ना की तो पाक तयार झालाय गुलाबजामसाठी जेव्हा पाक करतात तो कच्चा पाक असतो. अच्छा त्याला पक्का नाही करायचा. आता हा कच्चा पाक आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या रसगुल्ल्यासाठी पण असाच कच्चा पाक. अच्छा मग तिथून पुढे मग एक तारीख, दोन तारीख, तीन तारीख, चार तारीख ते पाक वेगळे साधारणतः हे फक्त उकळी होईपर्यंत आपण थांबतात. कच्चा फक्त त्याला मधून मधून हलवायचं आहे. तोपर्यंत आपण हे गोळे जे आहेत हे करायला घेतोय. गोळे त्याचे गोळे करतोय आणि खूप मोठे नाही किंवा खूप छोटे नाही. आणि आपण जे फक्त हे गोळे करताना हे लक्षात ठेवायचं त्याला क्रॅक्स नाही गेले पाहिजे. असं हा व्यवस्थित असा झाला पाहिजे. आणि त्यानंतर आपण जे दुकानावरचे आणतो हा त्याला बरंच आपल्याला तेलाचं मोहन घालायला लागतं किंवा तुपाचं नाही. आता हे जे प्रकार असतात खव्याला मोहन नाही घालायला लागत. हा ते गिट्स वगैरेचे जे असतात ना तेच तेच त्याला. आणि प्रॉपर खवा हा गुलाबजाम म्हणले तर ते खव्याचेच खव्याचेच. आता तळण्यासाठी आपण तेल घेतोय. तेल आता हे तेल घेतलंय काही लोक म्हणतात आम्ही तूप घेतो पण आता प्रॉब्लेम असा होतो थंडीचे दिवस. हा थंडीच्या दिवसात शक्यतो तेल वापरावे. पण आपण आपला तयार झालेला आहे. साखर पूर्ण विरघळली म्हणजेच पाक तयार झाला. हा कच्चा पाक या स्टेजला मी गॅस बंद करते. इकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आता हे तेल तापायला ठेवले आणि तेल इतपतच तापवायचं आहे. खूप जास्त तापवायचं नाही आहे. मेडियम गॅसवर मंद याच्यावरती कारण गुलाबजाम चालताना आपल्याला मंद गॅसवरच तापवायचे. अदरवाईज ते वरून लाल होतील आपण कच्चे राहायला. आपले हे आता तयार करून झाले आहेत गुलाबजामून आणि इकडे जे आहे आपला पाक पण रेडी होईल. आपण एकीकडे तेल ठेवले पण तेल साधारणतः किती गरम करायचं हा अंदाज कसा काढायचा? आता तेल खूप जास्त गरम नाही करायचं. मीडियम गॅसवरच ते 5 मिनिटं ठेवून जेवढं तापेल तेवढं. त्यानंतर एक छोटीशी गोळी घ्यायची खव्याची आणि ती तेलामध्ये अशी टाकून घ्यायची. म्हणजे त्याच्यातून आपल्याला दोन प्रकार समजतात की तेल तापलंय की नाही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची कमतरता आहे का. जर समजा कॉर्नफ्लोअरची कमतरता असेल किंवा जास्ती झालं तर ते फुटणार, फूट सगळं स्प्रेड होणार. त्याच्यासाठी ही टेस्ट म्हणून आपण गरजेचं आहे. आणि मग ते टाकलंय आपण थोडंसं आता तेल अजून तापतंय, तापलेलं नाही आहे, ते विरघळलं नाही, याचा अर्थ ॲक्युरेट मटेरियल तयार झालं. तर आपण तेल तापलेलं आपण छोटीशी गोळी टाकली ना आणि ती वरती आली तिच्या बुडबुडे येतात त्याचा अर्थ तेल तापलेलं आहे. मग आता या तेल तापल्यानंतर आपण गॅस मीडियम करतो. मीडियमपेक्षा पण बारीक. अच्छा ओके मंदाचं. आणि आता दुसरी गोष्ट आपली गुलाबजाम तळायची जी पद्धत आहे ती पण युनिक आहे. कारण त्याला जर ही गोळी आपण टाकली न विरघळता ती व्यवस्थित गुलाबी रंगावर आलेली ती आपण काढून घेतो आहे. आणि आता आपल्याला जे गुलाबजाम तळायचे आहेत ते सांडशी घेऊन आपण कढई हलवू. म्हटलं तुम्ही युनिक पद्धत आहे ती आता आपण वापरणार. इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक 4-5 गोळे टाकतो. गुलाबजाम तळताना तेल जरा बऱ्यापैकी असावं आणि सांडशी अशी धरली आणि हलक्या हाताने मी ते हलवते. म्हणजे सगळे गुलाबजाम पूर्णपणे त्या तेलामध्ये खेळतात. म्हणजे आपली जी पद्धत आहे की आपण त्याचं कारण असं आहे की हा सगळ्यात नाजूक प्रकार आहे. आम्ही शिकवताना 7-8 प्रकारचे गुलाबजाम शिकवतो. त्यातला हा एक महत्वाचा आणि साधा सोपा आणि चांगला होणारा न बिघडणारा प्रकार आहे. म्हणजे कसं असतं की सुरुवातीला मुली घाबरतात करू की नको करू की, पण खूप एक्सपर्ट होऊन जातात त्याच्यात. म्हणजे ते हात बसल्यापासून आणि कढई कुठं रेस्ट केली ते बघायचं. म्हणजे मुलींना मी नेहमी हे सांगते की बाळा कढई कुठे रेस्ट केली ते बघा. गॅस मीडियम आहे तुला थोडीस तर इथे आपण कढई कुठे रेस्ट केलेली आहे ते आपण बघायला सांगतोय. आपण की हे जे स्टँड असतात अच्छा त्याच्यावरती मी रेस्ट केली. म्हणजे डायरेक्ट फ्लेमवर आपण अंगाकडे नाही घेत जास्त तिथल्या तिथे आपण खेळत राहतो. आणि दुसरी गोष्ट ते सगळं पूर्णपणे हलत आहे हलत आहे ते खेळत आहेत पूर्णपणे. हे चारही बाजूनी ते
तळले जात आहेत. आतून कुठेही ते कच्चे राहणार नाहीयेत, एका बाजूने कच्चे राहणार नाहीयेत. आता साधारणपणे लालसर झालेत, अजून थोडे ब्राऊन झाले की आपण ते काढून डायरेक्ट पाकात टाकणार. म्हणजे याचा वापर करायचाच नाही, तो फक्त काढण्यासाठी काढण्याचा होता फक्त. त्यांना ते खेळवत राहायचं. हा, आणि ते फक्त माझं मनगट हलते. हा, पूर्ण बॉडी पूर्ण अशी अशी मी हलत नाही आहे पूर्ण. अच्छा, म्हणजे तेही बघितलेलं आहे काही मुली अगदी असं असं होतं, तर तसं न करता फक्त मनगट हलते आपलं. हे आता बऱ्यापैकी होत आले, दिसत आहे. थोडे अजून ब्राऊन करतोय आपण त्यांना, म्हणजे जेवढे छान ब्राऊन होतील तेवढे ते टिकतात जास्ती. छोटे छोटे प्रॅक्टिस असतात. अच्छा, तर जेवढं चांगलं तळाल तेवढं त्याला मॉइश्चर निघून जात आणि ते टिकायला जास्ती असतात. हे कॉर्नफ्लॉवरमुळे ते जास्त आता फुलतात. म्हणजे सोडा न वापरता कॉर्नफ्लॉवर जो वापरला जातो त्यामुळे ते जास्त फुलतात. आणि आता हे तळल्यानंतर आपण डायरेक्ट त्याच्यात टाकणार आहोत पाक, ते दुपटीने फुलतात छान. आता हे तळून झाले. आता आपण याचा असा आपण झाऱ्याचा उपयोग गुलाबजाम काढताना किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ काढताना नेहमी तेल छान, तेल किंवा तूप जे काय असेल खूप निथळून घ्यायचं. या पद्धतीने झारा आणि कढई याचं कॉन्टॅक्ट झालं पाहिजे, ते पूर्ण त्याचे तेल गळून निघून गेलं पाहिजे. आणि हे आपण डायरेक्ट पाकात टाकून दिले. म्हणजे जर आपण बघितलं तर तेलात टाकताना हे गुलाबजाम अगदी छोटे छोटे होते, पण कॉर्नफ्लॉवरच्या सहाय्याने ते अगदी फुलदार पाकायला दिसत आहेत. आणि याच पद्धतीने बाकीच्या राहिले आपण तळून घेणार. आता तळलेले गुलाबजाम आपण गरम असतानाच पाकात टाकायला, ते फक्त एकदा हलवून दिले. आणि आता या स्टेजला आपल्याला एक मोठं काम करायचं आहे की ह्या पाकाला आपल्याला दोन तीन उकळ्या द्यायच्या. उकळ्या द्यायची, तर त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी, कारण आपण मगाशी जे पाणी टाकलं ते कमी होतं. कमी होतं, मग आता जर उकळल्यानंतर पाक घट्ट होऊ शकतो होऊ शकतो, म्हणून आपल्याला थोडंसं पाणी लागलं. पण हा पाक आपल्या बऱ्यापैकी तयार झालेला आहे, गुलाबजामही तयार झालेले आहेत. पाक पुढची प्रोसेस अशी आहे की हा पाक खूप जास्त घट्ट होऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, साधारण 3 ते 4 टेबल स्पून. आणि मग त्यानंतर ह्या पाकाला खूप छान खळखळून उकळी द्यायची. पण मग उकळी दिल्यावर कसं फुटायची वगैरे भाजी बघत नाही, त्याच्यासाठी पहिल्यांदा मी गॅस चालू केलेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये साधारण 4-3 टेबल स्पून पाणी टाकूया. आणि या स्टेजला आपण ते खळखळून उकळून घेतोय पाक. ओके, म्हणजे एकदा उकळी दिली गॅस बंद झाला की तुमचे गुलाबजाम रेडी होतं. मग ते तुम्ही 2 तासांनी खा की लगेच ताजे खा, काही प्रॉब्लेम नाही. आजपर्यंत ते मुरली मुरली. आता याला उकळी आलेली, साधारणतः आपण ते 5 मिनिटं ठेवू. नाही, 5 मिनिटं, 1 मिनिट. 2 उकळ्या ज्याला म्हणतो आपण की 2 उकळ्या दिल्या छान दिले हो, ही उकळी आली. आता त्याला अशी पूर्णपणे उकळी फुटली, ही उकळी आली. आणि 1 मिनिटात आपण गॅस बंद करतो. म्हणजे हा पण एक युनिक प्रकार आहे उकळी. म्हणजे प्रेक्षकांनी आमचा विचारही केला नसेल की गुलाबजामचा जो पाक असतो त्याला आपण उकळी आणतो असं. खूप ऐकांची नवीन शिकायला मिळाली. ती अशी असते की उकळीला छानपैकी जी उकळी आली, ज्याप्रमाणे तुम्ही तळताना युनिक प्रकार जो शिकवला आमच्या प्रेक्षकांना, त्याचप्रमाणे आता गुलाबजामही आपण उकळी घेऊन जो पाक असतो तो उकळून केला जातो, हा प्रकारही नवीन शिकायला मिळाला आमच्या प्रेक्षकांना. जी फुटण्याची वगैरे भीती होती ती मला होती थोडी, तर तो प्रकार पण जवळ पाहिला की फुटत वगैरे नाही. त्याचे छान गुलाबजामण आता आपल्या समोर तयार झाले आहेत. त्याची साईजही वाढली, फुलल्यापैकी बऱ्यापैकी वाढली. आणि असं काही घडतं का की थोडा जास्त वेळ जर आपण त्याला मुरू दिलं तर अजून फुलतात ते? फुलतातच. आता हे गुलाबजाम आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता लास्ट स्टेज ही आहे की थोडीशी वेलची पावडर घेतली आणि ती त्याच्यावरती पसरून टाकली. पसरून टाकली ही आपण एक स्मेलसाठी, स्मेलसाठी. आता इथे वेलची पावडरच्या ऐवजी तुम्ही रोज इसेन्स पण वापरू शकतात. हॉटेलवाले खूप वेळा रोज इसेन्स वापरतात. ते असे फुले आहेत आणि त्याचा वास असा सर्वत्र पसरला आहे. आपण तुम्ही जी वेलची पावडर आता टाकली त्याचा असा सुगंध खूप छान प्रकारे येतोय. रोज इसेन्स पण टाकल्यावर त्याचा सुगंध तसाच येत असेल. आता हे छान प्रकारे तयार झाले आहेत फुले आणि याचा सुगंध सर्वत्र पसरतोय असा. आणि खाण्यासाठी मी तर रेडी झाली आहे, कारण त्याचा तो सुगंध बघून माझ्याने तर राहिलं जात नाही आहे. तर आपण आता बाऊलमध्ये ते घेऊया, सर्व करूया.
तर मग मी आता हे लुसलुशीत गुलाबजाम खाण्यासाठी तयार झाले आणि प्रेक्षक तुमच्यापर्यंत ही गुलाबजाम आम्ही पोहोचवले आणि तुम्ही नक्कीच या कृतीतून गुलाबजाम अँटिक आणि युनिक पद्धतीने कसे बनवायचे, उकळी आणून तळण्याची पद्धत आपण वेगवेगळ्या पद्धती या बघितल्या. तर मग मी आता टेस्ट करते नेमके हे गुलाबजाम लुसलुशीत आणि कसे झाले ते. तर मग मी आता रेडी आहे आणि तुम्ही रेडी व्हा की नेमके हे गुलाबजाम आता कसे झाले ते बघण्यासाठी. गरम असेल. ओके, मी आता हे खाऊन बघते, चाखून बघते नेमके कसे झाले ते. अगदी लुसलुशीत आणि तोंडात टाकल्याबरोबर तसे विरघळत आहे, जे त्याला चावण्याची गरज येत नाही. अगदी रेडीमेड जे आणतो ते आता आपल्याला आणायची गरज नाहीये, कारण आता दक्ष सुग्रण मधून आपले जे प्रेक्षक आहेत त्या सर्वच आता गुलाबजाम सुग्रण म्हणून ओळखल्या जातील, कारण हे बघितल्यावर नक्कीच ते घरी ट्राय करतील. तर अशा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही नक्कीच दक्ष खाद्य संस्कृती बघत राहा आणि सुग्रण घरातली सुग्रण या नवनवीन अशा पाककृती बघून तुम्ही बनालच आणि घरात तुमचं कौतुकही होईल हेची. मी तर खाते आणि तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि अशा नवनवीन पाककृती शिकण्यासाठी आणि नवनवीन पाककृती शिकून घेण्यासाठी आमचा दक्ष खाद्य संस्कृती दक्ष न्यूज चॅनलचा कार्यक्रम तुम्ही हा स्पेशल एपिसोड नक्की बघत राहा दक्ष खाद्य संस्कृती. हे खूप छान झाले खरंच आणि तुमचे प्रथमतः मी आभार मानले की इतकं छान संधी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली शिकून घेण्याची. आणि दक्ष खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून मी आमच्या प्रेक्षकांना एवढं सांगेल की तुम्हालाही तुमच्यातले हे जे गुण आहेत, ही सुग्रण जी आहे तुमच्यातली, ती प्रेक्षकांसमोर आणायची असेल, नाशिककरांसमोर आणायची असेल, तर नक्कीच तुम्हीही आमच्या चॅनलला भेट द्या आणि तुम्हीही लोकांसमोर तुमचा हा सुप्त गुण दाखवून द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 7979722588. मग आम्हीही तुमच्या समोर आणि तुमच्या सोबत येऊ दक्ष खाद्य संस्कृती हा कार्यक्रम घेऊन. दक्ष पोलीस चॅनलने मला संधी दिली माझ्यातली कला दाखवण्याची. अजून ते बरंच काही आपण दाखवू शकतो. माझे क्लासेस आहेत कॅनडा कॉर्नर आहेत नाशिकमध्ये आणि बऱ्यापैकी बायका येऊन शिकून जातात, शिकवायला आवडतं, बायकांना शिकायला आवडतं. तर एक विनंती सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या माझ्या बहिणींना अशी आहे की ज्यांना काही नवीन प्रकार शिकायची इच्छा असते त्यांनी माझ्यापर्यंत यावं, मी शिकवू शकतो. धन्यवाद मॅम. दक्ष खाद्य संस्कृतीच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तुम्हालाही नवनवीन पदार्थ शिकायचे असतील अथवा शिकवून द्यायचे असतील तर नक्कीच आमच्या कार्यक्रमात तुम्हीही सहभागी व्हा. तोपर्यंत मी विद्या आपला निरोप घेते. बघत रहा दक्ष पोलीस न्यूज MH 15. सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ.